नमस्कार, मी धनंजय. ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला ठळक बातम्या पाहूया. कापूस दर स्थिर, आल्याचे दर दबावात, गुळ दरात सुधारणा, मक्याचे दर कमीच आणि देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. देशात यंदा कमी लागवड, पावसानं नुकसान आणि कीड रोगांमुळे देशातील उत्पादन कमी राहणार आहे. नव्या तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून वाढेल, मग बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील, आयात तुरीचा बाजारावर दबाव येईल का, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर सध्या दबावत आहेत, त्याचा परिणाम देशातील कापूस दरावर होतोय. जागतिक बाजारात कापसाला मागणी वाढल्यानंतर दर सुधारण्याचा अंदाज आहे. सध्या ICAवर कापसाचे वायदे 77.28 सेंट प्रतिपाऊंडवर आहेत, तर देशात 7,000 ते 9,500 रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय. आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्यास देशातही कापसाला आधार मिळू शकतो असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. आल्याचं पीक मागील 3 वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचं ठरतंय. यंदाही आल्याचे दर दबावत आहेत, त्यातच व्यापारी खरेदी करताना जुना आणि नवा असा फरक करून दर देत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या 20 दिवसांमध्ये आलं उत्पादक भागात जोरदार पाऊस पडला, परिणामी आल्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला, त्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या आणखी वाढल्या आहेत. सध्या बाजारात आल्याची आवक कमीच होते, मात्र आल्याला 2,500 ते 4,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. राज्यात सध्या गुळाचे दर काहीसे सुधारलेले दिसतात. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे झाले, तसंच राज्यातील ऊस गाळप हंगामाचाही बिगुल वाजलाय, त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये बहुतांशी गुराळांची ही धुराडी पेटतील. सध्या राज्यात गुळाला प्रति क्विंटल 3,500 ते 5,000 रुपये दर मिळतोय. गुळाचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यात काही बाजार समित्यांमध्ये आता नवा मका विक्रीसाठी येतोय, मात्र नव्या मालामध्ये ओलावा जास्त असल्यानं दर हमीभावापेक्षाही कमी मिळतोय. सध्या नव्या मक्याला प्रति क्विंटल 1,600 ते 1,900 रुपये दर मिळतोय, तर जुना मका 1,900 रुपयांपासून 2,300 रुपयांपर्यंत विकला जातोय. पुढील महिन्याभरात बाजारांमध्ये मका आवक वाढेल. या काळात मक्याला सरासरी 2,000 ते 2,200 रुपये दर मिळू शकतो असा अंदाज मका व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. देशातील तूर पुरवठा यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय, त्यामुळे दरातही तेजी राहण्याची शक्यता आहे. देशातील नवी तुरीची आवक डिसेंबर महिन्यापासून वाढेल, तर पुढील किमान 3 महिने बाजारात तूर येत राहील. पण यंदा कमी लागवड, पावसाने नुकसान आणि कीड रोगांमुळे देशातील उत्पादन कमी राहणार आहे. बाजारातील अभ्यासक आणि प्रक्रिया उद्योगाच्या मते देशात यंदा 25 ते 27 लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादन होईल, मात्र केंद्राने जवळपास 39 लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. पण सरकार सुधारित अंदाजात उत्पादनाचा आकडा कमी करू शकतं असंही जाणकारांनी सांगितलंय. दुसरीकडे देशात दरवर्षी सरासरी 44 लाख टन तुरीचा वापर होतो, त्यामुळे चालू वर्षात तुरीची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. ही टंचाई लक्षात घेऊन केंद्र सरकार आयात तुरीची खरेदी करतंय. मात्र आफ्रिकेतून तूर आयातीत काही समस्या येत आहेत, तर म्यानमारमध्ये पावसाचा पिकाला फटका बसतोय, त्यातच टंचाई असल्यानं प्रक्रिया उद्योगही आयात तूर खरेदी करतोय. त्यामुळे सरकारनं जाहीर केलेल्या आधारभूत दरात किती खरेदी होईल याबाबत शंका व्यक्त केली जाते. पण सरकारच्या आधारभूत दरापेक्षा बाजारातील दर अधिक राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या तुरीला 7,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान दर राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या माहितीसोबत, या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.